नमस्कार, शेतकरी कृषी दर्शनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये पुढील 4 दिवस राज्यात येलो अलर्ट, अनेक भागात विजा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता. तर बघा मित्रांनो, पुढील 4 दिवस राज्यात येलो अलर्ट हा हवामान खात्याकडून सांगण्यात आलेला आहे आणि वरून विजा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर यंदाचा मान्सून परतीचा प्रवास राज्यातून लवकरच सुरू होणार आहे. त्यापूर्वी पाऊस हजेरी लावतो. त्यापूर्वी हवामान विभागाने पुढील 4 दिवस राज्यात येलो अलर्ट जारी केला आहे. यामुळे अनेक भागात विजेचा गडगडाट आणि मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बघा, मागील 8 दिवसापासून राज्यात पावसाने उघडीप दिल्याने ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला होता. यामुळे राज्यातील बहुतांश शहराच्या कमाल तापमानात पारा देखील 33 अंश सेल्सिअस पुढे होता. मात्र साधारण 13 ऑक्टोबरपर्यंत पाऊस हजेरी लावणार असल्याने कमाल आणि किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे. राज्यातील पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद आदी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. विशेष मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसण्याची शक्यता आहे, हवामान खात्याने सांगितले आहे. तर बघा शेतकरी मित्रांनो, राज्यात पुढील काही दिवस 4 दिवस येलो अलर्ट, अनेक भागात विजा आणि कडकणार. यंदाचा मान्सून परतीचा प्रवास राज्यातून लवकरच सुरू होणार आहे. त्यापूर्वी पाऊस हजेरी लावत आहे. राज्यात येलो अलर्ट जारी केला आहे व अनेक भागात विजेचा गडगडाट पाहायला मिळत आहे. 8 दिवसापासून राज्यात पावसाने उघडीप दिली, पण आता काही ठिकाणी पाऊस पडत आहे. तर राज्यातील पुण्यासह कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद आदी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे व काही जिल्ह्यात अतिवृष्टीही होण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. तर विशेष म्हणजे मित्रांनो, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना अतिवृष्टीचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.